भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। श्री राम जय। जय श्री राम। जय भवानी। जय भवानी। जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री भागवत कराड जी, पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन जी, इथले लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर जी, खासदार अजित गोपचडे जी, आमदार राजेश पवार जी, ज्यांना प्रचंड मताने निवडून देण्याकरता आपण सगळे लोक एकत्रित आलो आहोत, ते आपले उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर जी, मंचावर उपस्थित दिलीपजी कंदकुर्ते, संतुकराव हंबर्डे, दिलीपजी धर्माधिकारी, आनंदराव बुडारकर, गंगाधर वडुरे, उमेश मुंडे, प्रवीण साले, देविदास राठोड, चैतन्य बापू देशमुख, अशोक पाटील उंबरेकर, सद्धाताई चव्हाण, जीवन पाटील घोगरे, गीताताई पुरोहित, डॉक्टर सचिन उंबरेकर, वनमालाताई राठोड, मंगेश कदम, बालाजीराव बच्चेवार, विजय येवणकर, श्रावण पाटील भिलवंडे, विठ्ठल पाटील डब, मिलिंद देशमुख, साहेबराव गायकवाड, बालाजीराव शिंदे, बाळासाहेब खोमणे, दुष्यंत सोनाळे, मनमोहन कौर जंगी, तुलजेश यादव, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर यादी तयार करणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाहीये, तरी देखील क्षमा मागतो, आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, मला असं वाटतं की तुम्ही माझं भाषण ऐकावं ही निसर्गाची इच्छा असल्यामुळे तुमचे बाहेर जाण्याचे सगळे रस्ते हे पावसाने बंद केले आहेत, पण जसा एप्रिल महिन्यामध्ये कचकचून पाऊस पडतोय तसाच 4 जूनला नांदेड विधानसभेचं काउंटिंग जेव्हा होईल तेव्हा मताचाही पाऊस कचकचून पडला पाहिजे। याकरता आपण सगळे एकत्रित आलो आहोत। बंधू भगिनींनो, आता नांदेडची लढाई अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, मनसे, रासप, एक अतिशय मोठी युती आपण या ठिकाणी तयार केली आहे। कार्यकर्त्यांचं मोठं बळ आपल्या पाठीशी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं काही असेल तर मोदीजींसारखा नेता आपल्या सोबत आहे। मोदीजींसारखं नेतृत्व मिळणं, आता तुम्ही विचार करा, आपण अभिमानाने सांगतो आमचे नेते मोदीजी आहेत, काँग्रेसवाल्यांनी काय सांगायचं? सांगताय ते अभिमानाने आमचे नेते राहुलजी आहेत। आज मोदीजींसारखं नेतृत्व आपल्या पाठीशी आहे, आणि बंधू भगिनींनो, ही निवडणूक भाजपासाठी नाही भारतासाठी महत्वाची आहे। यावेळचं मतदान हे भाजपासाठी नाही आहे, हे भारतासाठी मतदान आहे, कारण पुन्हा एकदा मोदीजींच्या हाती देशाची सूत्र द्यायची आहेत। 10 वर्षात मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, देशातल्या 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढलं, 20 कोटी लोकांना पक्की घरं दिले, 55 कोटी लोकांकडे शौचालय तयार झालं, 50 कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर गेलं, 60 कोटी लोकांच्या घरी पिण्याच्या पाण्याचा नळ गेला, 80 कोटी लोकांच्या घरी मोफत रेशन गेलं, 60 कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं, आज 55 कोटीपेक्षा जास्त लोकांना 5 लाखापर्यंतचं
सगळा आरोग्याचा खर्च सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला. आणि एवढंच नाही तर दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सर्व समाजाकरता मोदीजींनी काम केलं. सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशा प्रकारच्या मंत्राने मोदीजी काम करतायत. आणि त्याचा परिणाम काय आहे? गेल्या 10 वर्षात देशाची अर्थव्यवस्था जी 11व्या क्रमांकावर होती ती 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आली. आणि आता मोदीजींनी सांगितलं, तुम्ही तिसऱ्यांदा जबाबदारी दिली की भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. मला एकाने विचारलं, भाऊ तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे हे तर ठीक आहे, पण अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला फायदा काय आहे? मी म्हटलं, तू बोलतो ते खरं आहे, तुला हे समजलं पाहिजे अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होते, अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगाराची निर्मिती होते, अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चर करता पैसा तयार होतो, रस्ते बनतात, पूल बनतात, एअरपोर्ट बनतात, पोर्ट बनतात, घरं बनतात, पिण्याच्या पाण्याच्या योजना बनतात, पाटबंधाऱ्याच्या योजना बनतात. अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो, गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. अर्थव्यवस्था मोठी होते तर सर्वसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. अर्थव्यवस्था मोठी होते तर देश मजबूत होतो, देश सुरक्षित होतो, देश हा जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी देशाकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही अशा प्रकारचा देश तयार होतो. अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते त्यावेळी एक मजबूत देश म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. आणि मोदीजीने ठरवलंय जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवणार आणि त्यासोबत 2047ला एक विकसित भारत आपल्याला तयार करायचा आहे. जो भारत जगातला सर्वोत्तम भारत असेल त्याकडे मोदीजी आपल्याला घेऊन चालले आहे. आज आपण पाहू शकतो, एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा चालला आणि दुसरीकडे आपल्यापैकी कोणी विसरलं नाही तो काळ, कोविडचा काळ, ज्या काळामध्ये नातेवाईकांच्या घरी जाणं देखील चोरी होतं, कोणाच्या मौत मिट्टीला जाणं देखील चोरी होतं, कोणी कोणाचा रिश्ता नाता दाखवायला देखील तयार नव्हतं अशा प्रकारची अवस्था होती. आपल्यापैकी अनेकांनी जवळचे लोक गमावले, कोणी मित्र गमावले, कोणी नातेवाईक गमावले. आणि त्यावेळेस जग म्हणायचं 140 कोटीचा भारत, किमान 25-30 कोटी लोक तरी भारतातले मरतील अशा प्रकारे जगाला वाटायचं. जगामध्ये केवळ 3-4 देश असे होते की ज्यांनी कोविडची लस शोधून काढली, त्या देशांना वाटायचं आता भारत आमच्या पुढे येईल आणि हात पसरेल, पदर पसरेल, आम्हाला म्हणेल कोविडची लस द्या, आम्हाला वाचवा. त्यांना माहिती नव्हतं या भारताला एक मर्द प्रधानमंत्री भेटलाय, ज्या प्रधानमंत्र्यांनी या देशामध्ये कोविडची लस तयार केली. 140 कोटी लोकांना 2 वेळा कोविडची लस ही मोदीजींनी टोचली. एक नवा पैसा घेतला का? कोणाला तरी 1 पैसा मागितला का? 1 नवा पैसा कोणाकडनं घेतला नाही. 140 कोटी लोकांना 2 वेळा लस टोचली. विचार करा, जर ही लस तयार झाली नसती, अरे कुत्र्या मांजरासारखे पटापटा किड्या मुंग्यासारखे लोक मेले असते, काय भारताची अवस्था असली. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण सगळे जिवंत आहोत, या ठिकाणी एकत्रित आहोत, आज भारताचा विकास होतोय, कारण मोदीजींनी त्या काळामध्ये लस तयार करून घेतली आणि भारतीयांना टोचली. आणि एवढंच नाही, केवळ भारतीयांना नाही, 100 देशांमध्ये मोदीजींनी कोविडची लस दिली. आता ते 100 देश तुमच्या माझ्यासारखेच मोदी मोदी करतायत आणि भारताचं गुणगान गातायत. मी स्वतः मॉरिशसला गेलो होतो, आपले दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं, मॉरिशसच्या राष्ट्रपतीला भेटायला गेलो. मॉरिशसचे राष्ट्रपती म्हणाले,
कृपया माझे आभार मोदीजींपर्यंत पोहोचवा. मी म्हटलं कशा करता, म्हणाले मॉरिशस जिवंत आहे कारण नरेंद्र मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली, नाहीतर मॉरिशस जिवंत राहिला नसता. आज हे जे वैश्विक नेतृत्व मोदीजींनी बनवलंय, हे वैश्विक नेतृत्व खऱ्या अर्थानं या देशाला कधी लाभलं नव्हतं. या देशाकडे एक कमजोर देश म्हणून पाहिलं जायचं. आमच्याकडे पाकिस्तानमधनं लोक यायचे, विस्फोट करायचे आणि आमचे प्रधानमंत्री अमेरिकेकडे जाऊन रडायचे, बघा बघा तो पाकिस्तान आमच्यावर हल्ला करतो, आमच्याकडे हमले करतो, आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो. आता तुम्ही त्याला रागवा, त्या ठिकाणी पाकिस्तानचे हमले कधीच बंद व्हायचे नाहीत. पण मोदीजींनी एक असा मजबूत भारत तयार केला की जो भारत आता हमले सहन करत नाही, जो हमला केला तर घुसून मारतो, जो सर्जिकल स्ट्राईक करतो, जो एअर स्ट्राईक करतो. तुम्ही सांगा, गेल्या 5 वर्षांमध्ये पाकिस्तान्यांची घुसण्याची हिंमत झाली का? एक तरी पाकिस्तानी घुसला का? अरे काश्मीरमध्ये 370 कलम रद्द झालं, एक गोटा मारायची हिंमत कोणाची झाली नाही. आज काश्मीर त्या ठिकाणी अक्षरशः विकासाच्या वाटेवर चाललेला आहे. त्यामुळे एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केला आणि आता या भारताने अशा प्रकारचं मिसाईल तयार केलं जे केवळ अमेरिकेकडे आणि रशियाकडे आहे. भारतातनं 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचा अड्डा असेल, विमान पाठवायची आवश्यकता नाही, सैनिक पाठवायची आवश्यकता नाही, बोट पाठवायची आवश्यकता नाही. भारतातनं मिसाईल निघेल आणि 7000 किलोमीटर दूर जिथे कुठे शत्रूचा अड्डा असेल, सुई जेवढी टोका सुईचं टोक असतं तेवढ्या टोकाच्या प्रिसिशनने, तेवढ्या टोकाच्या पद्धतीने हे मिसाईल त्या ठिकाणी पोहोचेल आणि शत्रूचा अड्डा उद्ध्वस्त करेल. अशा प्रकारचं मिसाईल आज भारतात तयार झालंय. त्यामुळे पाकिस्तान असो का चीन असो, कोणीही भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही. हे मोदीजींनी केलंय. आणि दुसरीकडे काय अवस्था आहे, आपले जे विरोधी पक्ष आहेत, या विरोधी पक्षांना नेता नाही, त्यांना नीती नाही, त्यांची नियत नाही. अशा प्रकारचे हारलेले विरोधी पक्ष की जे आज एका अर्बन नक्षलच्या माइंडसेटने या ठिकाणी जाहीरनामा देत आहेत. आपण कालच बघितलं, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं कशा प्रकारचा काँग्रेसचा जाहीरनामा आहे. बंधू भगिनींनो, काँग्रेसचे नेते मनमोहन सिंगजी म्हणायचे, देशाच्या संसाधनावर सगळ्यात पहिले मुसलमानांचा हक्क आहे. आम्ही सांगितलं नाही, देशाच्या संसाधनावर प्रत्येक गरीबाचा हक्क आहे, त्याची जात पाहू नका, धर्म पाहू नका, पंथ पाहू नका, भाषा पाहू नका, त्याच्यावर गरीबाचा हक्क आहे. आता यांची मानसिकता काय आहे, यांनी आपला जाहीरनामा काढला आणि काँग्रेसचा जाहीरनामा काय म्हणतो, आता आम्ही प्रत्येकाची संपत्ती जप्त करणार आणि भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला ती संपत्ती इक्वली प्रत्येकाला समप्रमाणात त्या ठिकाणी वाटणार. म्हणजे हे काय करणार, तुमची संपत्ती घेणार आणि ज्यांना 10-10 पोरं आहेत त्यांना ती वाटणार. तुमची संपत्ती त्या ठिकाणी जप्त करून ती वाटण्याचं यांचं जे षडयंत्र आहे हे कालच माननीय मोदीजींनी उघड केलंय. या ठिकाणी आमच्या माता भगिनींचं मंगळसूत्र देखील उद्या हे वाटायला कमी करणार नाही, कारण ते म्हणतात प्रत्येकाला आपली संपत्ती घोषित करावी लागेल आणि प्रत्येकाला सारखी संपत्ती राहिली पाहिजे, म्हणून संपत्ती जप्त करून आणि मग त्याचं आम्ही वाटप करू. काँग्रेसवाले संपत्ती जप्त तर करतील, वाटप कधीच करणार नाही. ती सगळी संपत्ती आपल्या खिशात टाकतील. पण ही कोणची मानसिकता आहे की आज तुमच्या घरावर आणि तुमच्या संपत्तीवर त्यांची नजर गेली आहे आणि तुमची संपत्ती ज्यांच्या 4-4 बायका आणि 8-8 पोरं आहे त्यांना वाटायला हे लोक निघाले आहेत, त्यांना आता त्यांची जागा या निवडणुकीमध्ये दाखवून देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, आता केवळ 4 दिवस हातामध्ये आहे,
भाषण ऐकून आणि भाषण देऊन निवडणुका जिंकता येत नाही। निवडणुका लढाई सारख्या लढाव्या लागतात। या लढाईचा किल्ला आपला बूथ आहे। बूथ मध्ये जर आपण जिंकलो तर लढाई जिंकतो। छत्रपती शिवरायांनी आपलं जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य त्या ठिकाणी जे आपलं स्वराज्य मिळवलं एक एक किल्ला जिंकून ते स्वराज्य मिळवलं। छत्रपतींचा प्रत्येक किल्ला हा स्वराज्याचं प्रतीक होता। आपण छत्रपतींना मानणारे लोक आहोत। आपल्याकरता किल्ला म्हणजे आपला बूथ आहे। आपला बूथ जिंकला तर आपण ही लढाई जिंकणार आहोत। त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे कोणीही आता नेतेगिरी करू नका। प्रत्येकाने आपल्या बूथमध्ये आपल्या मोहल्ल्यामध्ये आपल्या गावामध्ये आपापल्या ठिकाणी पुढचे 3-4 दिवस घालवा। प्रत्येक व्यक्तीला संपर्क करून सांगा ही लढाई केवळ निवडणूक नाही आहे, ही भारताच्या भविष्याची लढाई आहे, भारताच्या भवितव्याची लढाई आहे, तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची लढाई आहे, तुमच्या पुढच्या पिढीला कशा प्रकारचं जीवन मिळालं पाहिजे त्याची लढाई आहे। आणि म्हणून या लढाईमध्ये मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री करण्याकरता 26 तारखेला जेव्हा आपण कमळाचं बटन दाबू प्रताप पाटील चिखलीकरांना तर वोट मिळेल पण थेट मोदीजींना वोट मिळेल। बंधू भगिनींनो आज या ठिकाणी आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना असेल, अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी असेल, आपण सगळे मित्र पक्ष असू, मी सगळ्यांना विनंती करतो आता कोणीही या ठिकाणी दुसरं काम करू नका। कोणीही मला काय मिळतंय, माझा मान होतोय की सन्मान होतोय याचा विचार करू नका। लढाईमध्ये जी परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये आपल्याला लढायचं असतं। हा मान अपमानाचा सामना नाही आहे, ही मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची लढाई आहे। आणि मला विश्वास आहे एकदा तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये घेतलं आणि तुम्ही मैदानात उतरले आणि पुढचे 4 दिवस जर तुम्ही जमिनीवर उतरले तर प्रत्येक किल्ला हा स्वराज्यामध्ये सामील होईल आणि प्रत्येक बूथ जिंकून आपण प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा एकदा दिल्लीला पाठवू आणि मोदीजींना प्रधानमंत्री करू। आणि मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता एकदा म्हणा भारत माता की, भारत माता की, भारत माता की, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हिंद, जय भारत।